नमस्कार तुम्ही पाहत आहात मेट्रो न्यूज जाणून घेऊयात दीड मिनिटात दहा हेडलाईन्स विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश एम परीक्षा पुढे ढकलली लवकरच होणार नवीन तारीख जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्ट यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार बदलापूरच्या घटनेत राजकारणाचा आरोप करणारेच विकृत चोवीस ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा उद्धव ठाकरे यांचे आवाहन सकल मातंग समाजाची सरकारकडे मागणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा सर्वच कॉलेजमध्ये आपले सरकार सेवा केंद्र होणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा बदलापूर घटनाप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी महिला आयोग करणार पाठपुरावा रुपाली चाकणकर यांचा पुढाकार अमेरिकेच्या जोरावर शेअर बाजारचे टेक ऑफ सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार पार तर निफ्टीनेही घेतली उसळी आंध्र प्रदेशातील रसायन कारखाना स्फोटात सतरा जणांचा मृत्यू तर चाळीसपेक्षा जास्त जखमी मुंबईहून केरळला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न आशा पारेख अनुराधा पौडवाल शिवाजी सामट यांच्यासह सा नामवंतांचा गौरव आजच्या हेडलाईन समाप्त पाहत रहा न्यूज